चितळी बॉम्ब स्टीलच्या ग्लासमध्ये फोडल्याने ग्लासचे चितळे शरीरात गेल्याने बालकाचा मृत्यू. आदिवासी वस्तीमध्ये एका 14 वर्ष मुलाचा फटाके फोडताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोनू जाधव या मुलाने फटाके फोडत असताना सुतळी बॉम्ब फोडताना त्यावर स्टीलचा ग्लास ठेवला. या दरम्यान सुतळी बॉम्ब फुटल्याने स्टीलच्या ग्लासेसचे चिथळे उडालेत आणि ते तुकडे सोनूच्या शरीरात घुसल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वसंत कोळेकर त्या मुलांनी बॉम्ब सुतळी बॉम्ब होता सुतळी बॉम्ब त्याने तिकडं फोडला पण त्या काचे स्टीलच्या ग्लासामध्ये होता. तो स्टीलच्या ग्लासामधून त्यांनी बॉम्ब लावला आणि तो फुटला तिकडं फुटला तो तिथून तो मुलगा तो फुटला त्याच्या छातीला लागला एवढा होता पत्रा त्याच्या छातीत घुसला. त्यानंतर तो मुलगा पळत पळत आला इथपर्यंत या जागेवर आला तो मुलगा आणि इथं चक्कर येऊन सरी पडला जेणेकरून तो वारला. जेणेकरून आमचं सांगणं आहे की बाबा कोणी स्टीलच्या ग्लासात काचेच्या ग्लासात भांड्यामध्ये फटाकडे लावू नका जीवित हानी होईल. ही घटना धुळे शहरातील जुने धुळे परिसरातल्या आदिवासी बहुल भागातली आहे. याबाबत उशिरापर्यंत पोलिसात कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल झालेली नव्हती त्यामुळे पोलिसांनी याबाबत बोलायला नकार दिला आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. फटाके फोडताना लहान मुलांनी काळजी घेण्याचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज धुळे.